नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. मित्रांनो, आज बघू शकता खूप थंडी आहे आपल्या गावाकडे. कालपासून, काल 11 वाजेपासून थंडी होती, थंडी वाढून गेली होती. आपण गायींना इकडं चारा वगैरे टाकला. आता वातावरण मोशाचं संपूर्ण धुकं पसरलेलं आहे आणि रात्री काल 11 वाजेपासून पाऊस चालत बारीक बारीक, त्याच्यामुळं शेतीचे कामं पण पूर्ण थांबून गेलेले आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आता पावसाचं प्रमाण वाढू शकतं किंवा कमी होऊ शकतं. त्याच्या आधी आपण गायींसाठी खाण्याची व्यवस्था करून ठेवू. घास वगैरे कापून घेऊ गायींसाठी आपण. आता म्हणजे त्यांना संध्याकाळचं खाण्याची व्यवस्था होऊन जाईल. आता तो ओलंच आहे, ओलं इकडं, तरी कापून ठेवू. मित्रांनो, त्याला गायींसाठी घास कापून घेऊ पुन्हा, कारण बारे बारे पाऊस यायला सुरुवात झाली आहे. धुकं पण दिसत असलं थोडं कॅमेऱ्यामध्ये. पाऊस वाढायच्या आधी आपण घासकावर कापून घेऊया. साळीमध्ये ठेवून देऊ, घरामध्ये साळीमध्ये टाकून देऊ, म्हणजे संध्याकाळी टाकायला कामं घेऊन जाईल. मित्रांनो, आता आज काय पावसामुळे काही कामं वगैरे काही नाही शेतीचे, सर्व कामाला सुट्टी आहे, कारण की पूर्ण ओला असल्यामुळे काही काम करू शकत नाही. त्याच्यामुळे आज आपण एका ठिकाणी फिरायला जातोय. कुठे जातोय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतोच मी. हा व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल आपण आज पुढे चाललो. आपण एका ठिकाणी ट्रेकिंगला चाललोय, तर दाखवतो तुम्हाला आम्ही कुठे चाललो ट्रेकिंगला. चला पटकन घरी आवरून जेवण वगैरे करून घेऊया आणि निघूया मग बाहेर फिरायसाठी. मित्रांनो, चला ओलं आहे झालं खूप, जाऊया आपण अनकई काढायचं ट्रेकिंगसाठी. गाडी वगैरे बाहेर काढू आणि निघूया मग. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता पूर्ण दुखं पसरले. दुपारचे 2 वाजले ते पण अजून पण पसरवते पूर्ण दुखा उतरलेले. आज खरं तर मी समजून खरं सांगायचं तर प्लॅनिंग होता आमचं जायचा अंकेची गेल्यावरती. पावसाळ्यात जायचा खरा प्लॅन होता, कारण पावसाळ्यामध्ये इकडं बघण्यासाठी खूप वरिष्ठ नजर असतं, धबधबा खूप वरिष्ठ असतो बघण्यासाठी. पण पावसाळ्यात काय जातं आलं नाही तिकडं, त्याच्यानंतर मग शेतीची कामं जवळ झाली, त्याच्यामुळे वेळच भेटला नाही. आणि कालला 2 दिवसापासून आता या थंडीमुळे आणि पाऊस बारीक पाऊस येतो, त्याच्यामुळं शेतीचे कामं सध्या पूर्ण थांबून गेले. त्यामुळं म्हटलं चला आज आहे वेळ, येऊ जाऊ किल्ल्यावरती. मला जायला त्या किल्ल्यावरती 12-13 वर्ष झाली असतील. 12-13 वर्ष मी किल्ल्यावरती गेलो होतो, तसं अजून पण गेलो नव्हतो. चला आज आहे वेळ, तर येऊ जाऊ. चला, आपला एक मित्र आहे सतीश, जो तुम्हाला सांगितलं त्याला भेटवतो तुम्हाला मी. तो आपली वाट बघतो, पुढे रस्त्यावर थांबला आहे तो, त्याला भेटवतो तुम्हाला आणि जाऊया निघूया पुढे. आपण दोघांसोबत जाऊया पुढे. आपला मित्र सतीश भालेराव त्या रोडवरती रेडी तो निघायच्या हिशोबाने. चला जाऊया, त्याला घेऊ आपण आता आणि निघू इथून मग. आता गाडी तो चालेल, मी शूटिंग करेल त्याच्यामुळे गाडी त्याच्याकडे देऊ आपण चालवायला. स्वेटर वगैरे इकडे ठेवलं त्याने, स्वेटर वगैरे घालू आणि मग निघूया. मात निघूया, कर सतीश गाडी चालू कर, जाऊया आता इथून. जाऊ आता अनकई गडावरती, दाखवतो तुम्हाला कसा रस्ता आहे पुढे आणि अनकई गड कसा आहे तो पण दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा पुढे, स्किप करू नका. व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती दिली जाईल अनकई गडा किल्ले गड किल्ल्याची. चला मग जाऊया अनकई गडावरती. मित्रांनो, आपण आलो होतो अनकई किल्ल्यावरती. दुःख खूप असल्यामुळं किल्ला एवढं लावून काय एवढं दिसत नाही, पण तरी माझ्या कॅमेरामध्ये थोडं फार दिसत असेल असतो बघा. दुःख खूप पसरलं आहे आणि त्यामुळं विजिबिलिटी जी असते दिसण्याची क्षमता कमी झाली. तरी पण आपण जाऊयावरती, जाऊयावरतून दाखवतो तुम्हाला मी कसा दिसतो किल्ला आणि वरती जाण्यासाठी कसा रस्ता आहे तो किल्ल्यावरती, तो पण मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. चला मग जाऊया पुढे. मित्रांनो, हा आहे अनकई किल्ला. बघू शकतो थंडीचा आणि धुक्यामुळे एकदम किल्ला भारी दिसतोय. हिरवगाळ वातावरण आहे. आता आपण किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत. चला तर जाऊया वरती किल्ल्यावरती, दाखवतो तुम्हाला वरतून कसा दिसतोय किल्ला आणि वरती जाण्यासाठी रस्ता कसा आहे तो.
तुम्हाला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. चला मग जाऊयावरती. चला इथं गाडी पार्क करू जाऊयावरती किल्ल्यावर. मित्रांनो, किल्ला वर चढण्यासाठी आधी माहिती दिली त्या श्रीराम वन गमन मार्ग अगस्त्य ऋषी अनकई किल्ला 1 किलोमीटर उंची आहे किल्ल्याची. तर चला जाऊया किल्ल्यावरती, कर्यावरती किल्ल्यावर चढण्यासाठी सुरुवात. चला मग जाऊया किल्ल्यावरती, वरती किल्ल्याच्या वरती जाऊया. थंडीमुळे थोडीशी बोलायला अडकत होते. कोऱ्यावर किल्ल्यावर जाण्यासाठी सुरुवात. साधारणतः 1 किलोमीटर उंची आहे किल्ल्याची, त्याच्यामुळे साधारणतः माझ्या मते 1 तास तो धरून चाला वरती जाण्यासाठी, 1 तास वरती जाण्यासाठी आणि 1 तास खाली येण्यासाठी असे 2 तास लागतील आपल्याला. जाऊया किल्ल्यावरती मग. चला मित्रांनो, मी आणि सतीश आम्ही जाऊ चालल्यावरती किल्ल्यावरती, घेऊया आनंद वर जाण्याचा. बघूया वरतून, दाखव तुम्हाला कसा नजारा दिसतो तो. फॉग खूप आहे म्हणजे दुःख खूप आहे इथं वरती जाण्यासाठी. आम्ही दोघं चालू आहे वरती किल्ल्यावर जाण्यासाठी. किल्ल्यावरती आल्यानंतर दुर्गा देवी मंदिर, देवीचं मंदिर आहे इथं किल्ल्यामध्ये. बघू शकता तुम्ही पूर्ण दगडी आणि कोरी काम आहे इथं आणि धुकं आणि पाणी असल्यामुळं सर्वत्र निसर्गरम्य आणि हिरवगार दिसतंय बघा इकडं. चला आपल्याला वरती जायचं, खूप वरती जायचं आपल्याला. जाऊया पुढे. बघू शकता वातावरण किती भारी झालं इकडं. खाली पूर्ण दरी आहे, हिरवगार वातावरण पूर्ण इकडं आणि धुकं तर खूप आहे, त्याच्यामुळं श्वास घेण्यासाठी पण त्रास होतोय, दम लागतोय लवकरच. इकडे वरती बघा, हळूहळू या दगडांवरती पण शेवाळ येऊन जाईल पूर्ण. पायऱ्यांचा रस्ता संपल्यानंतर कच्चा रस्ता लागलाय वरती जाण्यासाठी. रस्ता खूप खराब आहे आणि साईडनं जंगल पण आहे, म्हणजे झाड झुडप आहे खूप आहे, जंगल वगैरे आहे. जाऊया वरती. वरती अजून खूप वरती आहे, इकडे आपण खाली पायऱ्या तोडून आलोय, त्यामुळे दम लागलाय पूर्ण. रस्ता खूप कच्चा आहे तो वरती येण्यासाठी, त्याच्यामुळं दम पण खूप लागलाय. चला जाऊया. सतीश, तुला काय वाटतं, दम लागला का तुला? चल, अजून अर्धा गड पण चढलो नाही आपण. चला जाऊया हळूहळू वरती. घ्या या व्हिडिओचा पूर्ण आनंद तुम्ही. आम्ही प्रत्यक्षरित्या वरती चाललोय, वरती जाऊन आम्ही आनंद घेतोय आणि तुम्ही सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून या गडाचा आनंद घ्या तुम्ही. ही किल्ल्याची वरती बनवलेली तटबंदी. आपण साधारणतः अर्ध्या किल्ल्यावरती आलोय, अजून इथून पुढे वरती आहे अर्धा किल्ला बाकी आहे. जाऊया वरती. धुकं खूप पसरलं आहे इकडेवरती. नोव्हेंबर डिसेंबरमध्ये अशा प्रकारचं वाटेल वातावरण कंटिन्यू असतं इकडे. खाली बघा ते गाव, अनकई गाव पूर्ण धुकं पसरलंय. खाली गाव पूर्ण धुक्यामध्ये दिसतंय. ही किल्ल्याची तटबंदी आणि प्रवेशद्वार. माझ्या मते पावसात ढसळलेलं आहे जे बांधकाम केलेलं होते.
चला मित्रांनो, वरतून दाखवतो तळबंदीवरनं कसं दिसतो किल्ला खाली तुम्हाला. ही पूर्णपणे तटबंदी आणि या तटबंदीवरनं बघा अशा प्रकारे समोर दिसतो टनकाईचा किल्ला आणि हा इकडं जो आहे तो हा अनकईचा किल्ला. तर आपण यावेळेस अनकईच्या किल्ल्यावरती जाणार आहोत. नेक्स्ट टाईम जेव्हा येऊ तेव्हा आपण टनकईच्या किल्ल्यावरती येऊ. दोन्हींचा आनंद आपण नक्कीच घेऊ, पण पहिले यावेळेस आपण पहिल्यांदा अनकई किल्ल्यावरती जाऊ. इकडून वर जाण्यासाठी पायवाट बनवलेली आहे आणि इकडे ज्या साईडला बघू शकता पूर्ण धुकंजामा झालं आहे. त्यातनं खाली काही दिसत नाही एवढं. काही दिसत नाही, खाली पूर्ण फॉग आहे आणि इकडे वरती किल्ला आहे. चला जाऊ, टाईम वेस्ट न करता किल्ल्यावरती जाऊ, कारण का 3 वाजले होते, आपल्याला 5 वाजेपर्यंत रिटर्न व्हायचं आहे. आपल्याला जाऊया. इथं पायऱ्या बनवलेल्या आहे, तिचा पायऱ्या खूप त्रासदायक आहे वरती जाण्यासाठी, याने पायला उठ दुखतीलच. चल सर दिसत थकलाय, मी पण थकलोय, जाऊ हळूहळू वरती. इकडनं इथं दुसरा प्रवेशद्वार आहे वरती जाण्याचा. वरती काही मुलं पण आहेत आणि इकडे माकडांचा पण आवाज येतोय, त्याच्यामुळे मोबाईल वगैरे सारं साहित्य आपलं सांभाळून जावं लागेल. किल्ल्यावरती येणाऱ्या सर्व पर्यटकांनी किल्ल्याचे नियम पाळायला पाहिजे. किल्ल्याचे नियम काय आहेत इथं लिहिलेले बघा. किल्ल्याच्या भिंती या शौर्यांच्या साक्षीदार आहेत, यावर तुमचं नाव लिहू नका. त्यामुळे तुम्ही किल्ल्याची प्रतिमा आणि प्रतिष्ठा खराब करू नका, अशी सर्वांना नम्रपणेची विनंती आहे. तर पायऱ्या खूप स्ट्रेट आहे वरती जाण्यासाठी, म्हणजे पाय आरावर येतील अशा प्रकारच्या पायऱ्या. अरे बाबा, पाय दुखायला लागलेत. आपण जाऊया वरती. इथे छोटस गेट आहे खालून. दम लागला का रे? खूप शब्दाच्या पायऱ्या. त्याला जाऊया वरती, अजून माझ्या मते थोडं बाकी वरती जाण्यासाठी. जाऊया हळूहळू वरती. पायऱ्या खूप धाग्यावरती असल्यामुळे दम लागतोय खूप. श्वास फुलतोय इथं. थोडी वरती ठिकाणी विश्रांती येऊ. अरे काय झालं, चल ना, काय होत काय मला सांगतो. दम लागला खूप जागेवर असले मला दम लागला आणि श्वास पण फुलतोय. इथे थोडीशी विश्रांती करू, 5-10 मिनिटं इथं बसू आणि मग वरती जायला पण सुरुवात करू.